मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे आणि भाजपच्या मनीषा सुरवसे यांनी समसमान मते मिळवली। यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे या नशीबवान ठरल्या। 10 महिन्यानंतर रिक्त सभापती पदाला न्याय मिळालाय। जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी 3 जुलै रोजी प्रक्रिया झाली होती, पण उच्च न्यायालयाने मतमोजणी करण्यास स्थगिती दिली। सदर स्थगिती उठल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 सुमारास बैठक सुरू झाली। यावेळी मतमोजणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे आणि भाजपच्या मनीषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली, त्यामुळे चिठ्ठीवर निवड करण्याचे निवडणूक अधिकारी नष्टे यांनी जाहीर केलं। इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या वैष्णवी रमेश जगदाळे हिने बॉक्स मधून चिठ्ठी काढली असता ती राजश्री मोरे यांची निघाली। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज जामखेड पंचायत समिती सभापती पदाची जी उर्वरित स्थगित प्रक्रिया होती ती सदर स्थगित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची विशेष सभा बोलवण्याचे दिनांक 15/10/2020 रोजीचे निर्देश होते। त्यानुसार आज जामखेड पंचायत समिती सभागृहामध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। नंतर विशेष सभेला 4 पैकी 3 सदस्य उपस्थित होते। मागील सभेचे इतिवृत्त पाहता त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मतं पडली होती। राजश्री सूर्यकांत मोरे यांना 2 मतं आणि मनीषा रवींद्र सुरवसे यांना 2 मतं पडलेली होती। नियमानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणूक व आरक्षण नियम 1926(6)(6) असे निर्देश आहेत की जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक उमेदवारांना समसमान मतं पडली तर ज्या उमेदवाराची सभापती म्हणून निवड करावयाची आहे अशा उमेदवाराला अतिरिक्त मत नोंदवायचं असेल तर त्या उमेदवाराची निवड ही ड्रॉ पद्धतीने काढण्यात यावी। त्यानुसार दोन्ही उमेदवारांच्या नावांची चिठ्ठी तयार करून ती लहान मुलीच्या मार्फत काढण्यात आली। सदरची चिठ्ठी ही राजश्री सूर्यकांत मोरे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली, त्यामुळं जे अतिरिक्त मतदान नोंदवायचं होतं तो उमेदवार राजश्री सूर्यकांत मोरे या निश्चित झाले आणि त्यानुसार त्यांच्यासाठी अतिरिक्त 1 मतदान नोंदवण्यात आलं। निवडणूक अधिकाऱ्यांनी राजश्री मोरे यांची निवड जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली। आमदार रोहित पवार हे पंचायत समितीत येऊन त्यांनी नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांचा सत्कार केला। यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी सौ मोरे या सभापतीपदी निवड झाल्याचं घोषित केलं। यावेळी आमदार रोहित पवार आणि सभापती सौ राजश्री मोरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। राष्ट्रवादी पार्टीच्या मोरेताई या सभापती झाले आहेत आणि आज सर्व पदाधिकारी सदस्य व आवारसाहेब नाना दत्ताभाऊ आबा सर्वच पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्व आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण ताईंना या पंचायत समितीचा कारभार हा लोकांच्या हिताच्यासाठी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सुपूर्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या हातून लोकांची सेवा ही मनापासून होईल। अशी चर्चा करत असताना त्यांची चर्चा मिळते लगेचच त्यांनी सुरू केलं की आपल्याला काय करता येईल, महिलांसाठी काय करता येईल, गावामध्ये रोडचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, या बाबतीत त्यांचं काम नाना तर आहेतच, हे सर्व मिळून लोकांच्या हितासाठी आम्ही काम करणार आहोत। पंचायत समिती सभापतीपदी माझी निवड झाल्याबद्दल आमदार दादा पवार यांचे प्रथमतः आभार मानते। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज मला कायमान मिळाला आहे चिठ्ठी निघण्याचा। त्याबद्दल सर्व जनतेचे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे मी आभारी आहे। आम्ही या आजपर्यंत जसा कारभार झाला तसा यापुढे पंचायत समितीचा कारभार पारदर्शक पद्धतीने पार पाडू आणि जेवढे जेवढे मुद्दा होईल तेवढे सगळे मुद्दाच्या माध्यमातून सर्व कामं व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडू। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड।